हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल स्वातीज किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चॉकलेट आइसक्रीम कसं बनवायचं ते बघतोय। विदाउट कंडेन्स मिल्क आणि विदाउट ब्लेंडर हे चॉकलेट आइसक्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण आज। तर सुरू करूयात चॉकलेट आइसक्रीम। तर हे चॉकलेट आइसक्रीम बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम इथे एक पॅन घेतलाय। या पॅनमध्ये आपण एक कप फुल क्रीम दूध घेतले, कच्चं घेतलं तरी चालेल, उकळवलेलं घेतलं तरी चालेल। आता यामध्ये एक मोठा चमचा मिल्क पावडर घालून घ्यायची, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, ह्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत। कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये 3 चमचे कोको पावडर घालून घ्यायची आणि कोको पावडर या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। यामुळे खूप छान चॉकलेटी फ्लेवर येतो आपल्या आईस्क्रीमला। आता 3/4 वाटी साखर घालून घ्यायची आणि हलवून घ्यायचं। हे सगळं आपण थंड दुधामध्येच घालून घेतले। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचे, मंद आचेवर एकसारखं हलवत राहायचे, सगळ्या बाजूंनी व्यवस्थित हलवत राहायचं, म्हणजे हे खाली लागू नये। कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातले, हे खाली पॅनला लागू शकतं। आता इथे आपण डार्क चॉकलेट घेतले, डार्क कंपाऊंड चॉकलेट 1/2 वाटी घेतले आपण। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण गरम असल्यामुळे हे डार्क चॉकलेट लगेचच मेल्ट झाले। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण जास्त चॉकलेटी फ्लेवर हवा असेल तर हे नक्की घाला। आता हे मिश्रण छान दाटसर व्हायला लागले। 7 ते 8 मिनिट आपण व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घेतले। आता छान दाटसर झालं की हे गॅसवरून खाली ठेवून घ्यायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं। रूम टेम्परेचरवर आलं की हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण थंड होईल। आता इथे 1 वाटी आपण अमूलचं फ्रेश क्रीम घेतले, हे एकदम थंड क्रीम आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि एका हँड विस्करच्या साह्याने आपण हे हलवून घेऊयात, म्हणजे व्हीप करूयात। तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरच्या सहाय्याने जरी केलं तरी चालेल। हा बाउल आपण बर्फावर ठेवला आहे, जेणेकरून हे मिश्रण थंड राहील आणि व्हीप क्रीम आपली लवकर तयार होईल। 2 ते 3 मिनिटानंतर छान टेक्स्चर चेंज झालं आहे याचं तुम्ही बघू शकता, थोडा दाटसरपणा आलेला आहे। याच पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं। 1-10 मिनिटानंतर मिश्रण छान दाटसर झालं आहे, एकदम ठीक होईपर्यंत आपल्याला याच पद्धतीने हलवत राहायचे। 15 ते 20 मिनिट आपल्याला ह्या व्यवस्थित ठीक होण्यासाठी लागतात। आता आपली कन्सिस्टन्सी एकदम ठीक झाली आहे, जसं आपलं व्हीप क्रीम असतं याप्रमाणे आपलं हे क्रीम तयार आहे। आता आपलं दूध आणि चॉकलेटचं मिश्रण आहे हेही छान थंड झालं आहे। आता हे याच्यामध्ये घालून घेऊयात। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। एक 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। रंग खूप छान सुरेख आलाय। एक 2 ते 3 मिनिटानंतर मिश्रण छान ठीक झाले आणि आपलं चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा तयार आहे। या पद्धतीने ठीक मिश्रण हवंय आपल्याला। आता या ठिकाणी एक डब्बा घेतलाय, यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीम घालून घ्यायचे। थोडं मिश्रण घालून घेऊयात आणि त्यावर चॉकलेट सिरप घालून घ्यायचं आहे आपल्याला।
यामुळे रंग आणि टेस्ट खूप छान येतो। यावर थोड़े चोको चिप्स घालून घेऊयात। आणि राहिलेलं जे मिश्रण आहे म्हणजे आपलं आईस्क्रीम आहे ते याच्यावर घालून घेऊयात। हे व्यवस्थित लेवल करून घेऊयात। आता वरून सुद्धा आपल्याला चॉकलेट सिरपने याला डेकोरेट करायचे। आणि एका टूथपिकच्या सहाय्याने थोडी डिझाईन किंवा डेकोरेट करून घेऊयात। आणि वरून सुद्धा चोको चिप्स घालून घेऊयात। आता यावर आपल्याला फॉइल पेपर घेतलाय, पेपर लावून घेऊयात। तुम्ही प्लास्टिकचा पेपर लावला तरी चालेल। आणि झाकण बंद करून हे आपल्याला रात्रभर डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी। आता आपलं आईस्क्रीम छान सेट झालं आहे, तुम्ही ते बघू शकता। सुंदर रंग आलाय, क्रीमी आणि टेस्टी असं चॉकलेट आईस्क्रीम आपलं तयार आहे। याची टेस्ट अप्रतिम आहे। चोको चिप्समध्ये हे अजूनच टेस्टी झाले, नक्की करून बघा। हे चॉकलेट आईस्क्रीम आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। स्वातीज किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा। परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन। धन्यवाद।